आज तुमच्या सर्वांशी मी एका महत्त्वाच्या विषयावर संवाद करण्यासाठी ऑनलाईन तुमच्यासमोर आलेलो आहे. याचं कारण असं आहे, आत्ताच मला माझ्या भाऊने एक मेसेज पाठवला, ज्या मेसेजमुळं मला खूप अस्वस्थ झालं की पुण्यामध्ये मला हा मेसेज आहे. तो मेसेजही तुम्हाला मी दाखवतो आहे की असा हा मेसेज आहे. तुमच्या स्क्रीनवर मी तो दाखवेन नंतर. गेम खेळायला मोबाईल दिला नाही म्हणून एका 13 वर्षीय मुलानं आत्महत्या केल्याची घटना आहे. ही पुण्यामध्ये धनकवडीला एका गणेशनगरच्या भागात ही घटना घडली. दर्शन मनीष भुतडा असं या मुलाचं नाव आहे. सोमवारी 31 डिसेंबरला त्यानं संध्याकाळी राहत्या घरी कमरेच्या पट्ट्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. आई चांगली बँकेमध्ये बँकेचं कलेक्शन करणारी, वडील खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात, 8वीमध्ये शिकत आहे तो. दर्शनला मोबाईलवर गेम खेळण्याचं एवढं मोठं व्यसन होतं की त्यातून त्याला कसं बाहेर काढायचं घरातल्यांना समजत नव्हतं. आणि त्याच्यातूनच पालकांनी त्याच्या आईनं त्याला मोबाईल देण्याचं बंद केलं. 31 डिसेंबरला दर्शन घरीच होता. आईनं त्याला अभ्यासाला बस असं सांगितलं, पण तो अभ्यास न करता मोबाईलवरच गेम खेळत बसला. त्यामुळं आईनं त्याला मोबाईलवर तू आता गेम खेळू नकोस, बस कर, अभ्यास कर असं ते त्याला ओरडली आई. त्याचा राग येऊन तो तसाच घरामध्ये निघून गेला आणि स्वतःच अशी आत्महत्या करून बसला. मला ह्या घटनेनं एवढा मी व्यथित झालो, अस्वस्थ झालो. याचं कारण मला सुद्धा 2 मुलं आहेत, त्यामध्ये एक मुलगी आहे माझी संबोधी. ती संबोधी आता दुसरीला आहे, पण ही आता सुद्धा यूट्यूबवर वेगवेगळे व्हिडिओ सर्च करत असते. तिला वेगवेगळे व्हिडिओ आवडतात आणि ते विषय टाईप करून ती शोधत असते. आतापासून तिला एक टेक्नोसेवी मुलगी म्हणून ती काम करते, म्हणजे वेगवेगळ्या व्हिडिओपासून किंवा इमेजपासून काहीतरी तयार करणं हे सारखं तिचं चालूच असतं. तसंच मला एक मुलगा आहे सम्यक म्हणून, तो सम्यक सुद्धा असाच आहे. तो आता 7वीला आहे. सम्यक इकडे. हा, बघ, हा सम्यक, याला पण असंच खेळायचं वेळ आहे, पण आता आम्ही त्याला बंधन घातले खेळायला जायचं नाही म्हणून, अभ्यासच करायचं म्हणून. त्यालाही मोबाईलचं, टीव्हीवरचे गेम पाहण्याचं आणि कार्टून पाहण्याचं असं व्यसन आहे. मग त्याच्या कार्टूनला आम्ही आता बंधनं घालायचं, मग काय करायचं? एकदा त्याला खेळायला जाऊ नको म्हटलं तर तो रडत बसला, तुम्हाला खेळायला पाठवलं जात नाही म्हणून. आत्ताची ही अशी पिढी आहे की त्यांना असं वाटतं की आम्हाला हे मिळालं पाहिजे, म्हणजे मिळायलाच पाहिजे, नाही मिळालं तर मग आम्हाला फार मोठं काहीतरी नुकसान झालं असं होते. आत्ता सगळ्या पालकांसाठी आपण काय सांगावं हा माझ्यापुढे प्रश्न पडलाय की मोबाईल मुलांना द्यावा की नको. मी माझ्या विद्यार्थ्यांना काय करतोय, मोबाईलवर टेस्ट सोडवा म्हणून सांगतोय, मोबाईलवर व्हिडिओ पहा म्हणून सांगतोय, मी तयार केलेले व्हिडिओ पहा, शैक्षणिक व्हिडिओ पहा, अभ्यासाचे कार्यक्रम पहा हे सांगतोय. पण मुलांना तर अशा गेमचं व्यसन लागले, ह्या गेमच्या व्यसनापासून बाहेर काढायला हवं, सोडवायला हवं त्यांना, त्यांना मोबाईलपासून दूर ठेवायला हवं. माझी बायको तर म्हणते तुमच्या आता केस पिकायला लागले, केस गळायला लागले, आता तुम्ही बस करा, सारखं त्या मोबाईलवर व्हिडिओ तयार करत बसताय, काहीतरी काम करत बसताय, आणि त्यामुळे तुमचं आता लवकर टक्कल पडणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीमुळे मलाही असं वाटायला लागले की आपल्याला ह्या मोबाईलचा खूप त्रास होतोय. मोबाईलचे दुष्परिणाम मी तुमच्यासमोर ठेवतोय, मोबाईलच्या ह्या दुष्परिणामातून मोबाईलपासून आपल्या मुलांना दूर ठेवा. कारण आताच नेत्र तपासणी झाली, डोळ्या तपासणीमध्ये अनेक मुलं अशी सापडली ज्यांच्या ज्यांना चष्म्यात चे नंबर लागलेले होते. यातून काय दिसतंय की मोबाईलचा वापर जास्त केल्यामुळं, अतिरिक्त वापरामुळं, टीव्हीचा अतिरिक्त वापरामुळं मुलांमध्ये नको ती व्यसनं लागली आहेत, आणि ती व्यसनं आपल्याला सोडवायला हवीत, तरच त्यांचं भवितव्य घडू शकतं. नाहीतर लवकर त्यांना अंधत्व येऊ शकतं, लवकर त्या व्यसनाच्या पायामध्ये तेच स्वतः काहीतरी करून घेऊ शकतात, किंवा त्या व्यसनामुळं त्यांच्या भविष्याला धोका निर्माण होऊ शकतो. एवढंच या निमित्तानं मी सांगेन की ही घटना वेगवेगळ्या, मी दादाने पाठवलेली घटना आहे त्याच्यावरच विश्वास ठेवला नाही, त्याच्यासाठी मी ऑनलाईन ती बातमी खरी आहे का हे सुद्धा पाहिलं. ती तुम्हाला मी दाखवणार आहे.
की वेगवेगळ्या पेपरला ऑनलाईन पेपरला ती बातमी आलेली होती, म्हणून मी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी इथं आलो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला काय वाटतं की मुलांमधल्या अशा वाईट सवयी घालवण्यासाठी आपण काय करायला हवं, तुम्हाला प्लीज तुम्हाला काय वाटत असेल ते कमेंट्समध्ये लिहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, लोकांना पालकांना जागृत करण्यासाठी हा व्हिडिओ निश्चित उपयोगी पडेल असं मला वाटतं.